नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या कुशीत तळोदा तालुक्यात वसलेलं अतिशय दुर्गम भागातील धजापाणी या गावात एका वनमजुराच्या घरी जन्माला आलेले अर्जुन पावरा यांनी अतिशय खडतर प्रवासातून परिस्थिती व आव्हानांना तोंड देत मुंबईतील आयुर्वेदिक महाविद्यालयातून BAMS ची पदवी प्राप्त केली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना गावातील मूलभूत प्रश्न, तेथील समस्या ह्या स्वस्थ बसू देत नसल्याने आपण शासनसेवेचा एक भाग व्हावा असा क्रांतिकारी निर्णय मनाशी ठरवून MPSC परीक्षेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आणि 2020 झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एक हाती यश संपादन करून ST प्रवर्गातून द्वितीय येण्याचा मान त्यांनी पटकवला. मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अर्जुन पावरा यांनी इतवरच न थांबता वरच्या पदासाठी 2021 झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसऱ्यांदा एक हाती यश खेचून आणले आहे. नुकताच लागलेल्या निकालात ते यंदा ST प्रवर्गातून राज्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन अर्जुनाप्रमाणेच यशाचे दुहेरी लक्ष भेदले आहे. नमस्कार, माझं नाव अर्जुन गुंजारे पावडा, मी नंदुरबारचा आहे. नंदुरबारमध्ये 14 तालुक्यात केला बुद्रुक म्हणून गाव आहे. माझं गाव असं आहे की तिथलं एकदम ग्रामीण भाग आहे. अजूनही आमच्याकडे वीज नाही आणि रस्त्यांचीसुद्धा सुविधा नाही अशा बॅकग्राऊंडमधून येतो, त्यामुळे तिथं स्पर्धा परीक्षेबद्दल जास्त काही वातावरण राहील किंवा माहिती राहील असं काही नव्हतंच. पण माझं शिक्षण बाहेरच झालं आहे. माझं BAMS ग्रॅज्युएशन झालं आहे आणि ग्रॅज्युएशननंतर मग काही वर्ष मी प्रॅक्टिस देखील केली होती. पण ते करत असताना मला बरेचसे मित्र सोबतचे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते आणि त्यांना बघून मी पण स्पर्धा परीक्षेकडे वळलो. आणि त्यानंतर 2-3 अटेम्प्टनंतर माझं 2020 मी ST प्रवर्गात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये राज्यात दुसरा आलो होतो. आणि 2020 मला कक्ष अधिकारी ही पोस्ट मिळाली होती. आणि त्यानंतर मी परत 2021 ची परीक्षा दिली आणि त्याच्यामधून मी आता ST प्रवर्गातून राज्यात पहिला आलो आहे आणि कदाचित मला आता उपजिल्हाधिकारी ही पोस्ट मिळेल. तसं वैद्यकीय क्षेत्र बघायला गेलं तर त्याच्यात पण बरंचसं आता सॅच्युरेशन आलेलं आहे असं. आणि बरंचसं मी ग्रामीण भागातून आलो आहे, त्यामुळं ग्रामीण क्षेत्रातील ज्या समस्या होत्या बऱ्याचशा ठिकाणी, मी माझं स्वतःचं क्लिनिक वगैरे चालवत असताना अशा लोकांच्या अशा समस्या दिसल्या की ज्या की वैद्यकीय क्षेत्राच्या नाहीच आहेत, प्रशासनाशी संबंधित आहे. जसं की कुपोषण असेल किंवा आजार असेल किंवा ह्या गोष्टी, तर मला वाटलं की नेहमीच्या आपल्या चाकोरीबद्दल असं वैद्यकीय क्षेत्रा व्यतिरिक्त थोडंसं वेगळं काय करायला काय हरकत नाही असा मनात विचार आला. आणि मी दृष्टिकोनातून गरजांशी बोललो आणि स्पर्धा परीक्षेकडे वळलो. गाव आहे ते रेवेन्यूमध्ये येत नव्हतं, म्हणजे ते अतिक्रमणमध्ये येत होतं जंगलामध्ये. आणि त्यामुळं सारखं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि ट्रायबल ह्यांचं ते क्लॅशेस सुरूच असायचं. आणि मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला बऱ्याचदा आमची गावंच उठवली गेली होती तिकडनं, बऱ्याचदा घरं जाळली जायचं वगैरे असं. तर आणि ते रेवेन्यूमध्ये गाव नसल्यामुळं शाळा आणि इतर सुविधासुद्धा मिळत नव्हत्या, रस्ते नव्हते किंवा वीज नव्हती. आता साधारणतः 3-4 वर्षापासून माझ्या गावात लाईट आहे आणि आता रस्त्याचंसुद्धा काम सुरू आहे असं. तर अशा वातावरणातून ह्या पदापर्यंत येणं हे माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे. सर, मला वाटतं की प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेतूनच आलं पाहिजे आणि अधिकारीच झालं पाहिजे असं नाही, पण तुमचं आवडीचं जे काही क्षेत्र असेल त्याच्यात सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करा. आणि स्पर्धा परीक्षेचं जर बोलाल तर तुमची आवड किती आहे त्याच्यामध्ये, त्याच्यात तुमची मेहनत करायची तयारी किती आहे हे पण विचारात घेतलं पाहिजे. आणि दुसरं हे असं म्हणेल की दिवसेंदिवस जागा कमी होत आहेत आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तर अशा अवस्थेमध्ये आपलं नाहीच निवड झाली तर एक प्लॅन बी नेहमीच तयार ठेवायला पाहिजे. कारण आजकाल बरेचसे विद्यार्थी निराशेच्या गर्तेत जात आहेत आणि बरेचसे सुसाईडपर्यंत हे गेलेले आहेत. तर मला वाटतं की आपापली कपॅसिटी ओळखावी, आपापलं कॅलिबर ओळखावं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरावं. परिस्थिती कितीही खडतर असली तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करत अर्जुन पावराप्रमाणेच आपण यशाचे लक्ष भेदू शकतो हेच या प्रेरणादायी प्रवासातून सिद्ध होते. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.